ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आंबिवली येथे राहणारे कल्याण शहर भाजपाचे सचिव विलास रणदवे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विलास रणदवे यांनी दिली आहे. तर रणदवे यांच्यासह आंबिवली येथील उत्तर भारतीय समाज अध्यक्ष आशा शर्मा, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अनंत कुळेकर, मनसे पदाधिकारी राजा चौधरी, सदानंद जाधव यांच्यासह आंबिवली येथील विश्वकर्मा परिवाराच्या 70 सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षाचा भगवा ध्वज हाती घेतला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी जय श्रीराम आणि शिवसेना जिंदाबादची घोषणाबाजीही केली. या ठिकाणी आमचे कार्यसम्राट आमदार, मी खर तर मला बरेचशी लोक बोलले, लातूर पासून औसा तालुक्यामध्ये सुद्धा काँग्रेस शिवाय काय नव्हतं, पण जसा मी प्रवेश केला तसा औसा तालुक्यामध्ये सुद्धा अभिमानू पवार, तिथं 3 मिनिस्टर पाडून आम्ही अभिमानू पवार सदा ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते, त्यांना मी आमदार बनवायचं काम करण्याची आम्ही मेहनत घेतली, आमच्या कुटुंबाने घेतली. तर आमदार अभिमानू पवार साठी साहेबासाठी मी कमीत कमी कुलाबा, बोरवली, आपलं बिर्ला कॉलेज, भूम परांड्याची अशा इथून जी जाणाऱ्या गाड्या आहेत कमीत कमी मी 20 ते 22 लक्झऱ्या पाठवल्या. मला साहेब बोलले तू एवढा का करतो, म्हणलं आपला हक्काच आल्याच्या नंतर काहीतरी घडल म्हणून मी करायचा प्रयत्न करतो म्हणून करतो. पण मी आंबिवली स्टेशनला मला 44 ते 45 वर्ष झाले, मी सतत काम करत आलो. 26 जुलै 2012 असेल, करोना काळ असेल, करोना काळामध्ये सुद्धा माझ्या घरच्यांनी मला वाळ टाकला का तुम्ही रोज बाहेर फिरून काम करता, माझे मुलं लहान आहेत आणि तुम्ही काय घरी येऊ नका. तरी मी घरच्यांना एकच सांगितलं, ज्याला देव तारी त्याला कोण मारी, तसं माझा जन्म आहे तुकाराम महाराजांच्या कुटुंबामध्ये जन्म झालेला, माझा वंश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये झालेला आहे, मला भीती नाही करोनाची. पण मी बरेच आमदार होऊन गेले, पहिल्या आमदारापासून मी बघत आलो, ग्रामपंचायत पासून मी तिथं आहे. पण गरिबाची आशा असते लाईट, वीज, पाणी किंवा गटार, नाला, रस्ता, असं मी एवढा दिवस तिथं राहिलो पण कधी चालता आलं नाही आणि कुणाला बोलताही आलं नाही आपलं दुःख. पण दुर्योधन पाटील असतील, गौरव जाधव असतील आणि आमदारकी साहेबांची तिथं आल्यापासून आणि शिंदे साहेबांच्या मदतीनं जो निधी भक्कम भेटला, गल्ली बोळामध्ये कामं झाले, एवढा आनंद आहे लोकांना, का प्रचंड आनंद आहे. काही लोकांनी उगाच बोलले का त्या घाटावर मी बनवलं, त्या मशानभूमी बनवलं. मी तुम्हाला सांगतो, 30 वर्षापूर्वी मिनी समशांचा प्रॉब्लेम होता. जय गोरशादेव मित्र मंडळ आहे दादा, त्या गोरशादेव मित्र मंडळाला पहिला 11,000 मशानभूमीमध्ये रोकड काढून देणारा विलास मामा. मी कधी नगरसेवक झाला नाही, कधी फॉर्म भरला नाही आणि कधी कुठली मागणी केली नाही, पण पहिलं त्याच्यानंतर राजाभाऊ पाटकरी 21,000 रुपये दिले, पहिलं मशांचं काम व्हावं. सुरेश टावरे साहेब आले, तिथं निधी भेटला आणि काम चालू झालं. पण पहिला निधी दगड ठेवून काम करावं लागत होतं, पण बोरशादेवाचे मुलं चांगले आहेत म्हणून त्यांना सांगितलं, तर त्यांनी बोलले आम्हाला काही मदत कर. मी तिथं शमशानामध्ये 11,000 काढले, लोक बोलले चेक देऊ किंवा काय देऊ, ती नाही, तिथंच 11,000 रुपये निधी घ्या आणि तुम्हाला काय आणता येतं ते आणा. त्याच माहितीवरती राजाभाऊ पाटकरने 11,000 काढले, असं मी काम करत आलेलो आहे. आणि म्हणून मला त्या ठिकाणी बरेच लोक बोलले तू 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये असतात, आज तुझं वेगळं चित्र असतं, पण नशिबाच्या पुढी आणि आपल्या मनाच्या पुढे किंवा जनतेच्या पुढे काही चालत नाही. माझं नशिबच लास्टला वय होत आलं बोलते, आता काय शिवसेनेमध्ये पळणार, पण अजून त्याच्यापेक्षा शरद पवार सांगतात ना माझं काय वय झालं का, त्यांच्यापेक्षा माझं सुद्धा वय नाही. मी अजून पण मला वाटते काम करण्याचे 16 वर्षाचं पोरासारखं मला काम करायची इच्छा असते. मी माझ्या मतदारसंघामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून फिरतो, मी कधीही लोकांना अपेक्षा किंवा कधी दुखवत नाही, माझ्या असतील त्याला दुखवत नाही आणि पर्याय त्याला तर दुखवतच दुखवत नाही मी, असं मी काम करण्याची माझी पद्धत आहे. म्हणून ह्या ठिकाणी मी युतीचं काम, आपली दुःख कुणालाही पोचवणार नाही, युतीमध्ये जो मला आदेश येईल आणि शिवसेनेचा जो आदेश येईल ते मी काम करण्यात कटबंध राहील. आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला आमचे सर्वांचे लाडके. तर भाजप जिल्हा सचिवांच्या या पक्षप्रवेशाबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपाला थेट इशारा दिला.
भाजपाच्या वरिष्ठ लोकांनी कल्याण पश्चिमेत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी, अन्यथा आमच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याण पूर्व डोंबिवली आणि मुरवाड विधानसभेत आम्ही गप्प बसणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसून येतील, अशा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी यावेळी भाजपाला थेट इशारा दिलाय. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंधवे उर्फ विलास रंधवे यांनी आज विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांना भगवा ध्वज घेऊन आम्ही त्यांचा शिवसेनेत त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंधवेच्या नावाने आम्ही काय झटका बिटका देत नाही आहे. मामा रंधवे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे, आणि त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाचे कल्याण ते स्थानिक नेते ते स्वतःला नेते समजून घेतात. मागच्या वेळी 2019 विश्वनाथ भोईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही. हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळीसुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत, अनेक प्रकारचे कामं करत आहेत, आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी दुर्गसपणे या ठिकाणी चालू केलेली आहे. ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या. या निमित्तानेच आज या ठिकाणी मामा रंधवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे की नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये ह्या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे, आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं थांबवलं पाहिजे. अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये 152 ते 155 ठिकाणी लढत लढणार आहे. अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही, आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही. बंडखोरे, तुम्ही वक्तव्य केलं की संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभरात भाजप करून सुरू आहे, कसं आहे? मागच्या वेळीचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे, आणि 2019 एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे. त्यामुळे आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे, आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्व इस्टेट त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देतोय की आपण वेळीच ही बंडखोरी थांबवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याणचे शिवसैनिक सहन करणार नाहीत म्हणजे नेमकी भूमिका तुमची काय आहे? कल्याणचे सैनिक सहन करणार नाही याचा अर्थ तर या ठिकाणी बंडखोरी झाली तर आमच्याकडे कल्याणपूर्वसुद्धा आहे, डोंबिवलीसुद्धा आहे, मुरबाडसुद्धा आहे, हे माझ्या अखत्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या. या ठिकाणीसुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना देत आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.